रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरून आमदार सतेज पाटील यांची सरकारवर टीका। जे मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय घेत नाहीत ते राज्य कसं चालवणार, आमदार पाटील यांचा सवाल। पोलीस मुख्यालयातील पोलीस नाईक लाचलुचपतच्या जाळ्यात। शेतजमीन दाव्याचा निकाल तुमच्या बाजूने लावून देतो असं सांगून तब्बल 1 कोटी रुपयांच्या लाचेची केली होती मागणी। कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच, पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज। आयसोलेशन हॉस्पिटल जवळील रिंग रोड इथं भरधाव कारनं महापालिकेच्या आरोग्य विभागातील 14 कर्मचाऱ्यांना चिरडलं, एकाची प्रकृती गंभीर। आणि काच फोडून मोटारीतील 7 तोळे सोन्याच्या दागिन्यांसह 5 लाखाचा ऐवज लंपास, करवीर पोलीस ठाण्यासमोरील घटनेनं खळबळ,